कोल्हापूरमध्ये भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी पोलिसांचा बंदोबस्त तैनात आहे. चंद्रकांत पाटील यांच्या घराबाहेर शस्त्रधारी पोलीस उभे असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे चंद्रकांत पाटील अध्यक्ष आहेत आणि राज्यभरात घडणाऱ्या घटनांच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापूरमधल्या निवासस्थानी सुरक्षा वाढवण्याचा निर्णय झालाय. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारच्या वतीनं स्थापन केलेल्या उपसमितीचे चंद्रकांत पाटील अध्यक्ष आहेत. कालच या समितीची एक बैठक पार पडली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री सर्वांच्या युद्धपातळीवरती चर्चा सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती अनेक नेत्यांच्या मंत्र्यांच्या घराची सुरक्षा वाढवली जाते. विजय केसरकर आपल्याला अधिक माहिती देणार आहेत. विजय, कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांच्या घराची सुरक्षा तर वाढवलेली आहे, अन्य कोणकोणते मंत्री किंवा नेते असे आहेत की ज्यांच्या घराच्या आसपास विशेष खबरदारी पोलिसांकडनं घेतली जाते? ज्ञानदा, मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे आणि इतर सर्व राज्यभरामध्ये जी परिस्थिती आपण पाहतोय त्याच अनुषंगाने चंद्रकांतदादा पाटील यांच्या घरासमोर सुरक्षा आहे ती वाढवलेली आहे. चंद्रकांतदादा पाटील हे मुंबईमध्ये असले तरी त्यांच्या निवासस्थानी कोल्हापुरातील बंदोबस्त आहे तो वाढवलेला आहे. अशाच पद्धतीनं प्रत्येक आमदार आणि खासदारांच्या घरासमोर बंदोबस्त आहे तो देखील आपल्याला पाहायला मिळतोय. खबरदारी म्हणून पोलिसांकडून ही अशा पद्धतीनं बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. एकूण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अजूनही उग्र स्वरूपाचं आंदोलन झालं नसलं तरी देखील खबरदारी म्हणून पोलीस सर्व नेत्यांच्या घरासमोर अशा पद्धतीने शस्त्रधारी पोलीस आहेत ते उभा करत आहेत. धन्यवाद विजय या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.